ಈಗ ವಾರ್ತೆಗಳು ವಿವರವಾಗಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಕಾರ್ಯ ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಅವರ ವಿಚಾರದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆರಂಭವಿದ್ದು, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಿಜೆಪಿಯ ಸರ್ಕಾರ ಬರುವುದು ಈ ಕಾಲದ ಅಗತ್ಯವಿದೆ. ಈ ರೀತಿಯ ಪ್ರತಿಪಾದನೆಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂತಹ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. 248 ವಿಧಾನಸಭಾ ಭಾಜಪ ಶಿವಸೇನಾ ರಿಪೈ ರಾಸಪಚೆ ಅಧಿಕೃತ ಉಮೇದವಾರ ವಿಜಯಕುಮಾರ್ ದೇಶಮುಖ ಯಾಂಚ್ಯಾ ಪ್ರಚಾರಾರ್ಥ ಮಂಗಳವಾರಿ ಕಸ್ತೂರಬಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇಥೆ ಶಹರಾತಿಲ ವ್ಯಾಪಾರಿ ಉದ್ಯೋಜಕ ಸ್ನೇಹಮೇಳಾವ್ಯಾಚ ಆಯೋಜನ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲ ಹೋತ. ಯಾಪ್ರಸಂಗಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಬೋಲತ್ ಹೋತೆ. ಯಾವೇಳಿ ವ್ಯಾಸಪೀಠಾವರ ಪಾಲಕಮಂತ್ರಿ ವಿಜಯಕುಮಾರ್ ದೇಶಮುಖ, ಶಹರಾಧ್ಯಕ್ಷ ವಿಕ್ರಮ್ ದೇಶಮುಖ, ಕಿಶೋರ್ ದೇಶಪಾಂಡೆ, ಮಹಾಪೌರ್ ಶೋಭಾ ಬನ್ಶೆಟ್ಟಿ, ಸಂಜಯ್ ಕೋಳಿ ಯಾಂಸಹ ಕಸ್ತೂರಬಾ ಮಾರ್ಕೆಟ್ ವ್ಯಾಪಾರಿ ಸಂಘಾಚೆ ಪದಾಧಿಕಾರಿ ಉದ್ಯೋಜಕ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्य महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेनं सुरू असून, व्यापारी उद्योजकांच्या हिताची जोपासना करायची असेल तर राज्यात पुन्हा भाजपाचं सरकार येणं काळाची गरज आहे, असं प्रतिपादन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केलं. ಇವತ್ತು ಈ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಈ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಫರ್ನಾಂಡಿಸ್ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ನಿರೀಕ್ಷೆ ಮೀರಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ವಿಜಯಕುಮಾರ್ ದೇಶಮುಖ್ ಅವರು ಸಚಿವರಾಗಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಲ್ಲಿಸಿರುವಂತಹ ಸೇವೆ 60,000 ಹೆಚ್ಚಿನ ಅಂತರದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಗೆದ್ದಿದ್ರು. ಈ ಬಾರಿ ಲಕ್ಷ್ಮಣಸ್ವಾಮಿಯವರು ಹೇಳಿದಂತೆ ತಾವೆಲ್ಲ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ 100,000 ಹೆಚ್ಚಿನ ಅಂತರದಲ್ಲಿ ಅವರು ಗೆಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಸುಭಾಷ್ ದೇಶಮುಖ್ ಸಹ ದೊಡ್ಡ ಅಂತರದಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಬೇಕು ಸಚಿವರಾಗಿರುವಂತ ಒಂದು ಅಪೇಕ್ಷೆ ಇದೆ. ಉತ್ತರ ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರದಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸೋತಿದ್ದು. ಈ ಬಾರಿ ಶಿವಸೇನೆಗೆ ದಿಲೀಪ್ ಮಾನೆ ಅವರಿಗೆ ಆ ಸೀಟನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ, ಈ 3 ಸೀಟುಗಳು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಹಂತದಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಸವಾಲನ್ನ ನೀವು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ. फडणवीस यांच्या सरकारने व्यापारी हिताचे अनेक निर्णय घेतले, शिवाय यापुढे देखील उद्योजक हिताला प्राधान्य देणारे निर्णय भाजपा सरकार घेईल, असा विश्वास यावेळी भाजपाचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी व्यापारी उद्योजक स्नेह मेळाव्यात व्यक्त केला. आज हे होत असताना अनेक व्यापारी लोक आहेत. गेले 5 झाले या राज्यामध्ये सत्ता काँग्रेसची आहे, केंद्रामध्ये सत्ता काँग्रेसची आहे. केंद्राच्या कामाचे पौती त्यांना दिलेले, केंद्राचे गेले 5 त्यांनी काम केले. आपले आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचं काम बघून पुन्हा एकदा सगळ्यांनी या देशाच्या जनतेला वाटलं की नरेंद्र मोदी हे देशाचा विकास करू शकतात आणि नरेंद्र मोदी हे देशाचं संरक्षण करू शकतात. म्हणूनच तुम्ही त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या राज्याचा विकासाचं आपल्याला माहित आहे. या राज्यामध्ये गेले 5 आजपर्यंत झालेले इतिहासामध्ये आंदोलन सगळ्यात जास्त या 5 झाले, सगळ्या समाजाचे झाले, अनेक शेतकऱ्यांचं आंदोलन झाले. या सगळ्या आंदोलनामध्ये चांगला मार्ग सगळ्यांना त्यांचं न्याय म्हणून देण्याचं काम या आंदोलनाच्या कर्त्यांना न्याय म्हणून देण्याचं काम आपल्या आदरणीय देवेंद्रजी. दरम्यान या मेळाव्यात शिवसेना नेते पुरुषोत्तम बर्डे, उद्योजक किशोर चंडक, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी कार्यक्रमात कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा शहर भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील व्यापारी, उद्योजक, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.